मित्रांनो राज्य व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे मोठी खुशखबर आहे कारण की मान्य सर्वोच्च न्यायालयाने पेन्शन व थकबाकी संदर्भात कर्मचाऱ्यांच्या बाजूने अत्यंत महत्वाचा व मोठा असा निर्णय दिलेला आहे यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी अष्ट्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात पेन्शन थकबाकी उशीरा मागितली म्हणून नाकारता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रक्कम चार आठवड्यात देण्याचे निर्देश पाहूयात निवृत्ती वेतनाची थकबाकी मागणी करण्यास उशीर झाला या कारणास्तव ती नाकारता येत नाही निवृत्ती वेतन हे सतत कारवाईचे कारण आहे या यामुळे यात उशीर नसतो असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे एम एल पाटील आणि इतरांना गोवा सरकारने वयाच्या साठ ऐवजी अठ्ठावनव्या वर्षी सेवानिवृत्त केले ते जेव्हा सरकारी सेवेमध्ये रुजू झाले तेव्हाच्या सेवा अटीप्रमाणे वयाच्या साठ वर्षानंतर ते निवृत्तीस पात्र होते शासनाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी निवृत्ती देणाऱ्या आदेशाविरुद्ध त्यांनी दोन हजार पंधरामध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली दोन हजार वीसमध्ये मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेचा निकाल त्यांच्या बाजूने दिला आहे अठ्ठावन्नव्या वर्षी झालेली निवृत्ती बेकायदेशीर असल्याचे हायकोर्टाने ठरवले मात्र हायकोर्टाने पाटील यांना हायकोर्टात यायला उशीर झाल्याचे मत व्यक्त केले यामुळे ते दोन वर्षाचा पगार मिळण्यास पात्र नाहीत त्यांनी वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सेवा सुरू ठेवल्याच्या आधारावर पेन्शनची गणना केली जाईल परंतु पेन्शनची कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही सुधारित दरांवरील पेन्शन देखील एक एक दोन हजार वीस पासूनच देय असेल असे आदेश दिले या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले दरम्यान पाटील यांचे निधन झाले तर हायकोर्टाचा आदेश केला रद्द सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एम आर शहा आणि बी व्ही नागरत्ना यांच्या खंडपीठाने निवृत्ती वेतनाची थकबाकी नाकारण्याचा हायकोर्टाचा आदेश रद्द केला दोन पेन्शन हे सतत कारवाईचे कारण आहे त्यामुळे उशिरा मागणी केली म्हणता येणार नाही ना पेन्शनची थकबाकी नाकारण्याचे कोणतेही औचित्य नाही असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले सुप्रीम कोर्टाने पेन्शनची थकबाकी चार आठवड्यात देण्याचे निर्देश दिले आहेत